नमस्कार मंडळी, मी रवी। लँटन मराठीच्या या नव्या, कोऱ्या, स्पष्ट, शांत आणि पारदर्शक अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आत्ता या घडीला महाराष्ट्रामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती आरक्षणाच्या अनुषंगानं राज्याचा दौरा करत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आणखी एका आरक्षणाचा चर्चा राज्यात जोरात गाजतोय, तो म्हणजे पदोन्नतीमधील आरक्षण। आता या पदोन्नतीमधील आरक्षणाचा मुद्दा नक्की काय आहे हे अनेकांना माहिती नाहीये। संवैधानिक पातळीवर आता या मुद्द्याची नेमकी काय परिस्थिती आहे याचंही ज्ञान अनेकांना नाहीये, त्यामुळे संभ्रम निर्माण होतो आणि आरक्षण मिळणारे एकीकडे आणि आरक्षण नसणारे दुसरीकडे अशी एक दुही निर्माण करण्याचं काम काही जण हेतुता करतायत की काय, अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर आपण पदोन्नतीमधील आरक्षण नक्की काय आहे आणि त्याचा वाद काय आहे याची व्यवस्थित माहिती करून घेण्यासाठी नागपूर येथील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे असे याचिकाकर्ते श्रीयुत नरेंद्र जारोंडे यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत। नरेंद्रजी, आपलं लँटन मराठीच्या या नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मनापासून स्वागत आहे। धन्यवाद, धन्यवाद। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र जारोंडे यांनी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं 2017 साली मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी याचिका दाखल केली आहे। पदोन्नतीमधील आरक्षणाचा वाद नक्की काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊयात। आदरणीय जारोंडे सर, आम्हाला असं सांगा की पदोन्नतीमधील आरक्षणाचा वाद नक्की काय आहे आणि हा वाद नक्की सुरू कधी झाला? अतिशय धन्यवाद आपल्याला। मला असं वाटतं की पदोन्नतीमधील आरक्षणाच्या वादावर आपण जाण्याआधी आरक्षण म्हणजे काय हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे, तेव्हा आपल्याला पदोन्नतीमधील आरक्षण समजावून घेता येईल। तर आपल्याला माहित आहे की जेव्हा आपल्या देशाची संविधान सभा निर्माण झाली आणि ती संविधान सभा निर्माण झाल्यानंतर या संविधान सभेच्या द्वारे जी जी कलमं तयार झाली त्या कलमांवये या देशातील नागरिकांच्या नागरिकांना जे काही हक्क आपल्याला द्यायचे होते ते हक्क या संविधान सभेने प्रस्तुत केलेले होते आणि संविधान सभेने 30 नोव्हेंबर 1948 आरक्षण या देशामधल्या मागासवर्गीयांना असायला पाहिजे याच्यावरती त्या संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि आरक्षण जर द्यायचं असेल तर ते कुठल्या आधारे द्यायचं याच्यावरती त्या संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि असं ठरलं की जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत आणि सामाजिक दृष्ट्या जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना आरक्षण या संविधानाच्या माध्यमातून त्यांचा मूलभूत अधिकार म्हणून दिला जाईल आणि संविधान सभेने त्याच्यावर असंही शिक्कामोर्तब केलेलं होतं। आपण अनेकदा चर्चा ऐकतो की आर्थिक आधारावर किंवा इतर आधारावरती आरक्षण या देशामध्ये मागितल्या जातं, परंतु संविधान सभा काय म्हणते, संविधान सभा असं म्हणते की सामाजिक मागासलेपणातून शैक्षणिक मागासलेपणा निर्माण होतो आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे आर्थिक मागासलेपणा निर्माण होतो, म्हणजे संविधानाच्या अनुसार आरक्षणाची मूळ संकल्पना ही सामाजिक मागासलेपण आहे आणि सामाजिक अन्याय आहे। आता आपण पदोन्नतीमधल्या आरक्षणाकडे वळू। आता मी जे संविधान सभेच्या चर्चेबद्दल या ठिकाणी जे सांगितलं तर चर्चा होत असताना ते मसुदा कलम 10 होतं आणि जेव्हा संविधान निर्मिती झाली तेव्हा त्या 10 कलमाला 16वा कलम म्हणून त्याला पुढे तयार केल्या गेलं आणि या 16व्या कलमाच्या मध्ये जो 4 नंबरचा चॅप्टर आहे ज्याला आपण 16-4 कलम म्हणतो त्या 16-4 कलमाच्या माध्यमातून राज्यांच्या मते ज्या मागास वर्गाला पर्याप्त प्रतिनिधित्व नाही अशा वर्गाला पर्याप्त प्रतिनिधित्व नियुक्ती आणि पदे यांच्यामध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षणाची तरतूद करण्यात आली। याच्यामध्ये नियुक्ती आणि पदे हे दोन शब्द संविधानामधले फारच महत्वाचे आहेत। तर नियुक्ती कशी होते हे अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये त्याच्यावरती वाच्यता झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की नियुक्ती ही दोन प्रकारे होत असते, एक तर ती सरळ सेवा भरतीने होते किंवा पदोन्नतीने होते आणि पदोन्नतीने जर नियुक्ती होते आणि पदे जर पदोन्नतीने भरली जातात तर पदोन्नतीमध्ये हे आरक्षण
हे वैद्य आहे आणि त्याच्यानुसार आपण रिप्रेझेंटेशन जे सामाजिक अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांना आपण रिप्रेझेंटेशन शासकीय सेवेमध्ये दिलं पाहिजे ही संकल्पना संविधानाने प्रस्तुत केली आणि तिथूनच आरक्षण आलं. तर या 16(4) कलमाच्या माध्यमातून 1957 ला केंद्र सरकारने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू केलं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 1974 ला पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात आलं. तर 1992 पर्यंत त्याच्यावरती कुठलाही खंड पडला नाही. परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे की 1992 ला इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार हा खटला चालला आणि तो खटला होता ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामधला. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला वैध ठरवताना आणि एसटी एसटीच्या आरक्षणाचा तिथे कुठलाही मुद्दा नसताना सर्वोच्च न्यायालयाने एकतर्फीपणे त्या ठिकाणी जी काही सुनावणी झाली त्याच्या माध्यमातून त्यांनी पदोन्नतीमधलं आरक्षण हे 5 वर्षानंतर बंद होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर 1992 ला दिला. त्याच्यानंतर देशामधल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली. लाखोंचे मोर्चे दिल्लीला निघाले आणि त्याच्यानंतर 77वी आणि 85वी घटना दुरुस्ती होऊन 16(4)(अ) कलम हे त्याच्यामध्ये निर्माण करण्यात आलं घटनेमध्ये आणि ते पदोन्नतीमधली आरक्षणाकरिता. आता आपण अधिक खोलामध्ये न जाता आपण सरळ आपल्या विषयावरती येऊ की महाराष्ट्रामधलं पदोन्नतीमधलं आरक्षण ते वादाच्या भोवऱ्यामध्ये का सापडलं. तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 2006 ला 19 ऑक्टोबर 2006 ला एम नागराज या केसचा निकाल लागला आणि एम नागराजने काय केलेलं होतं की मी तुम्हाला आताच सांगितलं की ज्या संविधान दुरुस्त्या झाल्या त्याला एम नागराज यांनी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि चॅलेंज केल्यानंतर त्यांच्या याचिकेचा निकाल 19 ऑक्टोबर 2006 ला लागला आणि सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने काय म्हटलं एम नागराजच्या केसमध्ये की घटनेमध्ये जी दुरुस्ती होऊन 16(4)(अ) कलम जे निर्माण झालेलं आहे ते संविधानिक आहे, इट इज कॉन्स्टिट्युशनल. परंतु एखाद्या राज्याला जर त्या राज्यामधील मागास कर्मचाऱ्यांना जर पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी 3 बाबी तपासून पाहिल्या पाहिजेत आणि या 3 बाबी म्हणजे ज्या समाजाला तुम्ही पदोन्नतीमध्ये आरक्षण देतात तो समाज अजूनही मागासलेला आहे किंवा नाही हे तपासलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या समाजाचं योग्य प्रतिनिधित्व शासन सेवेमध्ये झालेलं आहे किंवा नाही हे सुद्धा तपासलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आरक्षण भरल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर त्याचा काही परिणाम होतो किंवा नाही याची तपासणी केली पाहिजे आणि हे जर केलं तुम्ही तर पदोन्नतीमधलं आरक्षण हे वैध आहे, इट इज कॉन्स्टिट्युशनल असं नागराजच्या जजमेंटमध्ये म्हटलं गेलं. आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमधल्या आरक्षणाला अजूनही अवैध किंवा अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं नाही आहे. चर्चा आपण ऐकतो की ते सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेलं आहे वगैरे वगैरे तसं काहीही नाही आहे. तर आता आपण महाराष्ट्राकडे वळू. तर मी आधीच सांगितलं की 77वी आणि 85वी जी घटना दुरुस्ती झाली आणि 16(4)(अ) कलम घटनेमध्ये टाकण्यात आलं तर त्या 2 घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये आरक्षण कायदा निर्माण झाला. तो आरक्षण कायदा 2004 ला इम्प्लिमेंटेशन मध्ये आला 25 मे 2004 ला आणि हा आरक्षण कायदा जसा आपल्या राज्यामध्ये इम्प्लिमेंट मध्ये आला अंमलामध्ये आला म्हणजे पदोन्नतीमधलं आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांवर असेल तर या पदोन्नतीमधल्या आरक्षणाच्या कायद्याला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या GR ला विजय घोगरे यांनी पहिल्यांदा मॅटमध्ये आव्हान दिलं, नंतर ती मॅटची केस हायकोर्टामध्ये आली आणि हायकोर्टाने 4 ऑगस्ट 2017 ला आपला अंतिम निकाल दिला. याच्यामधल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या काही मी इथं सांगणार नाही. परंतु या 4 ऑगस्टच्या 17च्या निवाड्यामध्ये निर्णयामध्ये हायकोर्ट मुंबई काय म्हणते, पदोन्नतीमधलं आरक्षण हे संविधानिक आहे हे स्वतः हायकोर्ट म्हणते आहे, इट इज अफेल. दुसरीकडे काय म्हणते मुंबई हायकोर्ट की ज्या पद्धतीनं एम नागराजच्या निर्णयामध्ये जे काही बॅरियर्स टाकलेले आहेत की राज्याला अधिकार आहेत परंतु राज्यांनी अशा अशा पद्धतीची तपासणी केली पाहिजे आणि ती तपासणी महाराष्ट्र सरकारने न केल्यामुळे आम्ही इम्प्लिमेंटेशन करणारा जो GR आहे तो आम्ही अल्ट्रा व्हायरस ठरवित आहोत, तो अवैध ठरवित आहोत. परंतु दुसरीकडे न्यायालय काय म्हणते की सरकारने घटना दुरुस्तीला अनुसरून जो कायदा निर्माण केलेला आहे तो वैध आहे, त्याला काही
कोर्टानी अवैध ठरवलेलं नाही आहे. आणि पुढे जाऊन मुंबई उच्च न्यायालयाने हेही म्हटलं त्याच्यामध्ये की सरकारला आम्ही 12 आठवड्यांचा कालावधी देत आहोत, त्यांनी जो डाटा सबमिट केलेला नाही किंवा ज्या बाबी ज्याला आपण ज्युडिशियल रिक्वायरमेंट म्हणतो त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला 12 आठवड्याचा कालावधी आम्ही देत आहोत, परंतु या 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने काहीच केलेलं नाही. आणि दुसरीकडे जाऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये SLP दाखल केली, जेव्हा की ज्या डायरेक्टिव मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या त्याची पूर्तता जर केली असती तर उच्च न्यायालयानेच पदोन्नतीमधलं आरक्षणाचा जिया त्याला वैध ठरवलं असतं किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करायला लावल्या असत्या. तर अशी ही पार्श्वभूमी आहे. तर आता आपण आपल्या राज्यामध्ये काय त्याचे परिणाम झाले याच्यावरती आपण डायरेक्ट येऊ. तर काय झालं की हा 4 ऑगस्ट 2017 जो GR आला त्यावेळेस भाजपाचं सरकार होतं, भाजपा शिवसेनाचं, आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी हायकोर्टामध्ये तर प्लिडिंग केलंच नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल करून टाकली, तिथं पण वकील लावला नाही, आजही वकील नाही या केसच्या संदर्भात, एकही वकील नाही आहे. जे काही त्या ठिकाणी आर्ग्युमेंट होते ते केंद्र सरकारच्या अटॉर्नी जनरलच्या माध्यमातून होते, सरकारचा वकील अजूनही उभा त्या ठिकाणी राहिला नाही. तर आपण परत वकीलच नाही अजूनही, फक्त कागदावर त्यांनी पटवालिया यांना ठरवलेलं आहे. अजूनही पटवालिया हे राज्य शासनातर्फे सुप्रीम कोर्टात एकदाही उभे झालेले नाही आहे. ही 35 आतापर्यंत त्या ठिकाणी सगळ्या सुनावण्या झाल्या असतील. तर हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्या काळच्या सरकारने 29 डिसेंबर 2017 एक GR जारी केला आणि त्या GR मध्ये त्यांनी काय म्हटलं की पदोन्नतीमधलं आरक्षण हे या राज्यामध्ये नसेल, परंतु त्या 33% ज्या पदोन्नतीच्या जागा आहेत त्या राखून ठेवल्या जातील आणि ज्या खुल्या प्रवर्गातल्या 67% ज्या पोस्ट आहेत त्या खुल्या प्रवर्गातून भरल्या जातील. आता खुल्या प्रवर्गातून पदे भरली जात असताना खुल्या प्रवर्गामध्ये ज्येष्ठतेनुसार पदे भरली जातात, तर त्या ज्येष्ठता यादीमध्ये हे मागासवर्गीय कर्मचारी सुद्धा येऊ शकतात, त्यांना सुद्धा पदोन्नती दिली पाहिजे. हायकोर्टाने काही बॅरियर त्याच्या संदर्भामध्ये टाकलेलं नव्हतं, तरी सुद्धा त्या हायकोर्टाच्या डिसिजनच्या पुढे जाऊन सरकारने काय केलं की सरकारने त्याच्यामध्ये त्या GR मध्ये अशी तरतूद की मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जर आरक्षण कायद्याचा लाभ मिळालेला असेल आणि तो जर 25/5/2004 नंतर प्रमोट झाला असेल तर त्याला खुल्या प्रवर्गातूनही पदोन्नती मिळणार नाही. म्हणजे एकीकडे 33% तुमचं आरक्षण गेलं आणि दुसरीकडे खुल्या प्रवर्गातून पदोन्नती मिळण्याची जी काही शाश्वती होती ती सुद्धा त्या काळच्या सरकारने गाडून टाकली. आता त्या सरकारकडे आमच्या सारख्या याचिकाकर्त्यांनी अनेक तज्ञांनी अतिशय प्रभावीपणे मागणी केली, डॉक्युमेंटेशन आम्ही केलं, अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल त्यांच्याकडे आम्ही सबमिट केले, त्या सरकारने काहीच केलं नाही. आता हे महाविकास आघाडी सरकार आलं, हे सरकार जसं सत्तेमध्ये आलं आम्हाला थोडी आशा पल्लवी झाली की फुले आंबेडकरी विचारांचे हे लोक आहेत, हे संविधानाला अनुसरून जे काही करणं, आम्ही असंविधानिक आमची कुठलीच मागणी नाही आहे. आमची जी काही मागणी आहे ती संविधानिक मागणी आहे. संविधानाच्या बाहेर जाऊन किंवा प्रोव्हिजनच्या बाहेर जाऊन आम्ही काहीच मागत नाही. तर या सरकारकडनं आम्हाला अपेक्षा होती, आम्ही सातत्याने फॉलोअप केला. फॉलोअप केल्यानंतर काय झालं, या सरकारने 20 फेब्रुवारी 2021 नवीन GR काढला आणि जुना GR त्यांनी निरस्त केला. तर आम्हाला मोठी अपेक्षा होती की आम्ही ज्या पद्धतीनं मागणी करतो आहे की या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे प्रमोशन द्यायला कोणतीच अडचण नाही आहे, कुठल्याही कोर्टाचा त्याच्यावरती आडकाठी नाही आहे. ठीक आहे, पदोन्नतीमध्ये तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तुम्हाला ते आकडेवारी क्वांटिफिएबल डाटा सादर करावा लागेल, तुम्ही तो सादर केला नाही त्याच्यामध्ये आमचा दोष नाही आहे कर्मचाऱ्यांचा, तो दोष सरकारचा आहे. तरी सुद्धा आम्ही सरकारच्या विलंबालाही आम्ही कन्सिडर केलेलं होतं आणि तोपर्यंत जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आलेला आहे, मी त्याच्यावर नंतर बोलेल, तोपर्यंत मागासवर्गीयांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे तुम्ही पदोन्नती दिली पाहिजे. तो जर सिनियरिटीमध्ये येत असेल, सरकारने काय केलं, या महाविकास आघाडीने 20 फेब्रुवारी 2021 नवीन GR काढला आणि त्याच्यानुसार त्यांनी सांगून टाकलं की सर्वच्या सर्व 100% जागा आम्ही कशाने भरू, सेवाज्येष्ठतेने भरू. आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना परत तीच अट टाकली की त्याला जर 25/5/2004 नंतर पदोन्नती मिळालेली असेल तर त्याला सेवाज्येष्ठतेमधूनही पदोन्नती मिळणार नाही. याचा अर्थ काय,
जो 29 डिसेंबर 2017 जी आर होता आणि हा जी आर फक्त खालचे वाक्य वरती केलेले आहेत, बाकी दोन्ही जी आर सारखे. मग हा जी आर फडणवीस सरकारने ठाकरे सरकारनं काढलेला जी आर, यात काहीच फरक, काहीच फरक नव्हता, काहीच फरक नव्हता. फक्त खालची वाक्य वर आणि वरची वाक्य खाली आणि थोडा शब्द चल, एवढाच त्याच्यामध्ये फरक होता. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मागणी झाली की हा जी आर मागे घेतला पाहिजे, मागे घेतला पाहिजे अशी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी झाल्यानंतर त्यांनी दुसरा जी आर काढला 20 एप्रिल 2021 ला. त्याच्यामध्ये त्यांनी अर्धा रिलीफ दिला आणि अर्धा रिलीफ काढून टाकला. त्याच्यामध्ये रिलीफ एवढाच मिळाला 20 एप्रिलच्या जी आर मध्ये की मागासवर्गीयांची 33% पदे राखीव ठेवल्या जातील, ती खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार नाहीत. परंतु त्या पण जी आर मध्ये तीच कंडिशन होती की जर मागासवर्गीय कर्मचाऱ्याला खुल्या प्रवर्गातून पदोन्नती द्यायची असेल, मिळायची असेल, तर तो 25/5/2004 नंतर पदोन्नत झालेला नसला पाहिजे. कंडिशन तीच होती, 50% रिलीफ 50% तेच. आणि त्याच्यानंतर आता जो लेटेस्ट जी आर निघालेला आहे 7 मेचा, तो 7 मेचा जी आर आणि 29 डिसेंबर मागच्या सरकारचा जी आर सेम आहे, काहीच फरक नाही आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे या 7 मेच्या जी आर मुळे की आता मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांना 33% आरक्षण तर त्यांनी खुल्या प्रवर्गात वर्ग करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसारही पदोन्नती मिळणार नाही आणि त्यांची जी आरक्षित पदे 33% आहेत ती पण या सरकारने संपवून टाकलेली आहेत. आणि हे सगळं असंविधानिक आहे. त्याच्यामुळे हा जो असंविधानिक जी आर त्यांनी काढलेला आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की 16(4)(a) हे कॉन्स्टिट्युशनल जवाब सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे, तर या सरकारला ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्याचा अधिकार कोणी दिला, चुकीचे जी आर काढण्याचा अधिकार कोणी दिला, हा प्रश्न आपल्या समोर आता निर्माण झालेला आहे. जोरंडीजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही मागच्या म्हणजे 2017 पासून आतापर्यंत सातत्यानं या गोष्टीचा लढा देताय, काय याचिका आहे नेमकी आणि आता त्याची उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काय स्थिती आहे? हे बघा, आपल्या राज्यामधलं जसं पदोन्नतीमधलं आरक्षण बंद झालं, इतर राज्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. आणि तीच परिस्थिती असल्यानंतर जवळपास 2018 पर्यंत एकूण 78 पिटिशन विविध राज्यांच्या महाराष्ट्रासहित त्या ठिकाणी दाखल झाल्या. आणि या सगळ्या पिटिशन दाखल झाल्यानंतर या सगळ्या पिटिशनला एकत्रित करून जे कॉन्स्टिट्युशन बेंच होतं, त्या काळचे सरन्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा यांच्या अंडरमध्ये जे कॉन्स्टिट्युशन बेंच 5 न्यायाधीशांचं त्या ठिकाणी तयार झालेलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये, तर त्या बेंचचा निकाल 26 सप्टेंबर 2018 आलेला आहे. तर 26 सप्टेंबर 2018 त्या जजमेंटमध्ये काय म्हणते सुप्रीम कोर्ट, परत तोच प्रश्न आलेला आहे की 16(4)(a) हे कॉन्स्टिट्युशनल आहे. परंतु त्यांनी त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जी नागराजच्या निर्णयामध्ये जी मागासलेपणा सिद्ध करण्याची जी अट टाकलेली होती ती या 26 सप्टेंबर 2018 जजमेंटनी काढून टाकली. आणि सुप्रीम कोर्ट काय म्हणते की राज्याला अधिकार आहे, आणि राज्याला अधिकार आहे तर त्यांनी कायद्याप्रमाणे त्यांनी पदोन्नती दिली पाहिजे खुल्या प्रवर्गातूनही आणि मागास प्रवर्गातूनही. परंतु त्याच्यासाठी परत ज्या 2 कंडिशन आहेत, म्हणजे ऍडेक्वेन्सी ऑफ द रिप्रेझेंटेशन, म्हणजे त्यांची अपर्याप्त संख्या आहे किंवा नाही हे त्यांनी तपासून पाहिलेलं आहे. आणि आता आपल्या राज्यामध्येच नाही तर देशामध्ये पोस्ट बेस्ड रोस्टर आलेला आहे, आणि अपर्याप्त संख्या असेल तरच मागासवर्गीयांना पदोन्नती मिळते, अपर्याप्त संख्या असेल तर मिळतच नाही, हा काही प्रश्नच नाही आहे. तर याचं निरसन करणं काही राज्य सरकारला खूप मोठं कठीण काम आहे अशातला भाग नाही आहे. त्यांच्याकडे आकडेवारी आहे, ती त्यांनी सादर करावी सुप्रीम कोर्टाकडे. परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची आकडेवारी सादर करायला आपलं सरकार तयार नाही आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केल्यानंतर त्यांनी अलीकडे 22 मार्च 2021 ला एक कमिटी स्थापित केलेली आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली. आता 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला, एकही बैठक झाली नाही. त्या कमिटीला 1 महिन्याचा कालावधी दिलेला होता की 1 महिन्यात त्यांनी हा रिपोर्ट तयार करावा, सगळी आकडेवारी आहे, कंपाईल करून सबमिट करण्याची गरज आहे, पण तेवढंही करण्याची मानसिकता या प्रशासनाची नाही आहे. त्यांनी एकही मीटिंग घेतली नाही. आणि आज सुप्रीम कोर्ट असं म्हणते आहे की आरक्षण देणं हा राज्यांचा अधिकार आहे, आपण उत्तराखंडच्या निर्णयामध्ये बघितलेलं आहे. आणि जेव्हा आपलं सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाते आणि त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट सबमिट करते की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, आम्हाला आरक्षण द्यायचं आहे, आम्हाला पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यायचं आहे,
असं जेव्हा आपलं सरकार सांगते तर मग ज्या सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेले आहेत त्याची पूर्तता सरकार का करत नाही, हा प्रश्न आपल्या समोर आहे. जर जर सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस डिस्पोजलला आलेली आहे आणि जर सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या ज्युडिशियल रिक्वायरमेंटची पूर्तता आपल्या सरकारने केली नाही तर ही शक्यता नाकारता येत नाही की जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो सुप्रीम कोर्ट कन्फर्म करेल आणि त्याचा फायदा या सरकारच्या मधले प्रशासनातले लोक घेतील आणि टोटली पदोन्नतीमधलं आरक्षण बंद करतील. तर हे जे काही करणं आवश्यक आहे या सरकारला ती सरकारची मानसिकता अजूनही दिसत नाही आणि त्याच्यामुळे या राज्यामधल्या सर्व मागासवर्गीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. धन्यवाद जारोंडे सर. आरक्षणाचा त्यातल्या त्यात पदोन्नतीमधील आरक्षणाचा नक्की वाद काय आहे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि संवैधानिक पातळीवरती पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचा आरक्षण हा व्हॅलिड मुद्दा कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकरणातील याचिकाकर्ते असलेले नरेंद्र जारोंडे नागपूर येथील आहेत ते, त्यांनी खूप व्यवस्थित पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फडणवीसांचं सरकार असो किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार असो, दोन्ही सरकारकडून मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो तसाच रेंगाळत ठेवण्यात आलेला आहे. आत्ताही सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार योग्य ती बाजू मांडायलाच तयार नाहीये. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा आणि या अनुषंगानं आपल्या कोणाच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मांडायला विसरू नका. या अनुषंगानं पुन्हा एकदा आपण अशीच वेगळी आणि संविधानाला धरून असलेल्या मुद्द्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. नरेंद्रजी आपलं लँटन मराठीच्या वतीनं मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार आपण वेळ दिल्याबद्दल. आपले पण आभार.